नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र में कृषि स्नातक छात्रों को जल्द से जल्द न्याय देने की मांग नेता रविकांत उपकर ने की है। उन्होंने कहा कि सरकार उनकी संयम की परीक्षा न ले। उन्होंने आगे कहा कि अगर कृषि स्नातक छात्रों को न्याय नहीं दिया जाएगा तो सभी छात्रों के साथ मिलकर वह मंत्रालय के सामने आंदोलन करेंगे। राज्यातील कृषी पदवीधारक विद्यार्थी सध्या अडचणींचा सामना करतायत। हे विद्यार्थी नैराश्येच्या गर्दीतून समोर जात आहेत, कारण सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे। 2021 साली कृषी पदवीधारकांची जी काही निवड झाली त्याच्या 2024 पर्यंत सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाही। मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी 258 जागांसाठी मान्यता दिली, परंतु अजूनपर्यंत त्या 258 जागांसाठी जाहिरात सरकारनं काढली नाही, त्यामुळे हे विद्यार्थी सध्या संभ्रमावस्थेत आहे। सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे अशी भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे। सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सरकारने आता जी काय 25 ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते आहे यामध्ये या 258 जागांचा समावेश करावा आणि या कृषी पदवीधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। कृषी पदवीधारकांच्या भावनांची जर का सरकार खेळण्याचा प्रयत्न करणार असेल आणि संयमाचा अंत बघणार असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावं।